तर बरेच गाव रायगडमध्ये परिसरामध्ये कल्याण डोंबिवली परिसर क्रिकेट असो या ठिकाणी जाऊन आपल्या फलंदाजी गोलंदाजी चा बोलबाला या यंगस्टारने गाजवलाय, खरंच कौतुक असेल या खेळाडूंचं। प्रथम दिवस गाजवला होता गंगाधर इंगोलेने 64 धावा नाबाद खेळी, निकेत शहाबाद विरुद्ध 118 धावा टब्बल कुठल्या होत्या 6 षटकांमध्ये, काय फलंदाजी। 5 षटकांचा सामना असेल, चला सामन्याला सुरुवात करायचे। पंचांची कामगिरी पार पाडतील सूर्यकांत मडवी बाला, त्याचबरोबर हेमंत पाटील स्क्वेअर लेगच्या दिशेने असतील। सातत्याने सहकार्य करतो सूर्यकांत मडवी बाला, तो सुद्धा धन्यवाद असेल। 5 षटकांचा सामना, एका साइडला असेल कोपरखेडा संघ आणि एका साइडला असेल साईना दुबा, मांडेडरी पॉवर प्ले 2 षटक अनिवार्य असतील। व्यक्तिक पहिलं सांगिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज कवलजीत सिंग रंगडावा। मांडेडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी कवलजीत, क्षेत्ररक्षणाचा विचार केला, पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन पॉइंट आपण पाहतोय, स्क्वेअर लेग असेल शॉर्ट स्क्वेअर लेग असेल 5-5 आणि विचार केला तर काऊ कॉर्नर असेल, त्याचबरोबर लॉंग अप असे हे क्षेत्ररक्षण लावण्याचा सजावट केले उमी केनेसाठी। जाऊया तर मॅचच्या पहिल्या चेंडूवर, आजच्या तिसऱ्या दिवसात चौथ्या दिवसातील उप उपांत्य फेरीचा तिसरा सामना। पंचांचा ग्रीन सिग्नल, तो पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज कबलजीत, आउटसाइड टू ऑफ स्टंप, तिथे सन्मान जरूर दिलाय, कार्पेटच्या सायने जाईल क्षेत्ररक्षण करेल, जरूर एक धाव भेटेल, सर्वात चांगली म्हणावी लागेल धाव संख्येचा। श्री गणेश चांगला केला इथं फलंदाज ओमी क्युनी, आता मात्र स्ट्राईक रोटेट होतं, स्ट्राईकवर प्रथमच येतोय जितेन केनी। स्ट्राइक इन चेंज करतो गोलंदाज पुन्हा एकदा दबर पापलन सरांना राईट आर्मवर विकेट जितेंसाठी, पहिला चेंडू मारलाय तर क्षेत्ररक्षण येईल, चांगलं क्षेत्ररक्षण बनावं लागेल तिथं क्षेत्ररक्षक जीवन भोपाळे याचं, दोन धावा जरूर भेटतील, चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल बोथ ऑफ। चांगला प्रयत्न तिथं जीवन भोपाळ्याचा, दोन धाबा जरूर आपल्या संघासाठी अडवलेत। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कवलजीत सिंग, पंचांच्या डावीकडून चांगला फटका डाऊन द ग्राउंड येतोय, वन बॉम्ब्स टू बॉम्ब्स सीमा पार चौकार, स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय जितेंद्रच्या बॅटमध्ये होतो हा खणखणीत चौकार। तीन चेंडूं तर धाव संख्या फलकावर लागलेत 7। पुढचा चेंडू थोडस वैत्य येतंय, थोडस इजा झाले या गोलंदाजावर, थोडस पायाला प्रॉब्लेम झालाय, थोडस इंजरी भोगतोय हा गोलंदाज हा खेळाडू, तरी सुद्धा आपल्या संघासाठी धडताना दिसतोय। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज, चांगला फटका देखना फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, वन बाउन्स व्यापार येतोय सबकार 4 धावांसाठी। खरंच कोचला दाद द्यायला पाहिजे रविकांत म्हात्रे, खरंच या कोपरखेडा संघाचा थोडस सल्लागार मागणी केली कवलजीतने आणि थोडस कान मंत्र दिलाय, बघूया तर ते कान मंत्र उपयोगी पडेल का।
खरंच चांगली गोलंदाजी, बॅट ची कडा लागून जाईल थर्डमॅन रिजनला. घोषित रूपात एकदा भेटेल, एकदा म्हणे संघाची धावसंख्या जाईल दुहेरी अंकात 12 या धावसंख्येवर. अजूनही मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल, बघू आता कितपर समाचार घेईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कबलजीत, चांगला चेंडू पंचाने इथं दंडित केलं, अवंतर चेंडू असेल. पंचाने विमानालगत हात वरती केलेत, लिस्टिकच्या थोडासा बाहेर गेला आणि अवंतर चेंडू घोषित केलाय. एक धावणे भर होत आहे, धावसंख्या होते फलकावर 13. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू शॉर्ट अपलेनचा होता पण मैदान अपुरं असल्यामुळं जाईल फाईन लेगच्या दिशेने. तिथे एक धाव जरूर भेटेल, एक धावणे संघाची धावसंख्या 14 आकड्यावर, बिनगडीबाद 14 धाव फलक. स्टेजवर यायचं, तुम्हाला आमंत्रित केलंय मुख्य स्टेजवर येण्याचं. येते गोलंदाजी मार्कवर अजय टाक, चांगलं गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये या सुद्धा गोलंदाजाने. वळत आता समोर आहे एक घातक फलंदाज ओमी केनी. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज अजय टाक, वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन संघाचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. पहिल्या षटकात 14 धावा, बिनगडीबाद चांगली सुरुवात. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चांगला फटका तिथं सजवलाय. क्षेत्रक्षण असेल डीपमध्ये, तिथं काऊकोळण्याच्या दिशेने जरूर क्षेत्रक्षण चांगलं करेल, फेकी चांगली करेल स्वतः कप्तान अनिकेत चव्हाण. एक धाव जरूर भेटेल, एक धावने संघाची धावसंख्या जाईल पुढे 15. चांगली सुरुवात म्हणावी लागेल साईनाथ दुबा संघाची या शेवटच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर जसा फलंदाज साईड चेंज करतोय तसा गोलंदाज सुद्धा एंड चेंज करतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणावा लागेल, तर डेपमध्ये क्षेत्रक्षण असेल, फंबल होतोय जीवन भोपाळे. पण एकदा अनिवार्य असेल, 16 धावा फलकावर लागतात. अजूनही कुठलाही घडी इथं बाद झालाय, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खरंच कौतुक असेल या दोघांचं, जितेन केनी व ओमी केनी याचं काय फलंदाजी करतायत. बॅटमधून धावा आणि अनिवार्य असतं. खरंच कुठलंही जरी षटकार चौकार आले नाही तरी कुठलाही अजूनही डॉट चेंडू गेला नाही. या 8 चेंडूमध्ये कुठलाही अजूनही डॉट चेंडू गेला नाही, ही कौतुकाची बाब आहे. जरूर बॅटमधून दाबा येतात ते महत्वाचं आहे सायना दिवस संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय टाक. बॉलिंग ट्रॅकवर 7 पावलांचा रन पंचांच्या डावीकडून आणि स्वतः डाव करत असा गोलंदाज. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, अंडर आहे, जाईल जमिनी लगत. 1 बॉम्ब 2 बॉम्ब सीमा पार सबकार. ओमीच्या बॅटमध्ये होते संघासाठी हात सबकार. दाव संख्या फलकावर लागतात 20. जुनी पुराणी गाणी आपण ऐकतोय, चांगला संगीत म्हणावं लागेल आदेशाचा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चांगला फटका त्या दिशेने. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो बॅट मधून. काय फटका सजवलाय, नजर केत फटका आहे हा, चांगला फटका ओमीच्या बॅट मधून. धावसंख्या फटकावर लागतात 24.
बॅक टू बॅक दोन चमकार देखने चमकार मारलेत फलंदाज उमियाने। आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय, मिडॉनचा खिलाडू मिडऑफला जरूर घेऊन गेलाय, कबलजीत मिडॉनला होता मिडऑफला घेऊन गेलाय, चांगला क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय। पुढचा चेंडू त्याच पद्धतीने मारला गॅपमध्ये, पण क्षेत्ररक्षण असेल तिथं, क्षेत्ररक्षणामधून गफलत होतोय आणि जातोय बॅक टू बॅक तिसरा चौकार, दुसरा फलंदाज ठरतो या स्पर्धेतील बॅक टू बॅक तीन चौकार मारणारा। पहिल्या मॅच मध्ये मारलं होतं किशोर मडवी याने आणि दुसरा फलंदाज ठरतो उमिया, बॅक टू बॅक तिसरा चौकार मारणारा। धावू संख्या फलकावं लागते 28। षटकातील शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पूर्ण समाचार घेतलाय ओमिन्याने। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड अभिषेक ओमीसाठी, चांगला फटका तिथं कवलजीत, चांगलं क्षेत्ररक्षण ट्राय जरूर केलं होतं पण गफलत होते आणि चांगलं बॅकअप तिथं जीवन भोपाळे करतोय। एक धाव जरूर भेटेल, एक धाव आणि संघाची धाव संख्या फलकावर लागेल। बिनबाद 29, 14.5 सरासरीने धाव संख्या जाते 29, बिनबाद 29। मित्र मंडल दीपक ओलीवाडा आयोजित दिल्ली स्मृती चषक 2022 वर्ष 55 आपण पाहतोय सर्व खेळाडूंचं, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। गोलंदाजी मार्क वर येतं वैयक्तिक पहिला सांघिक तिसरे षटक घेऊन रविकांत म्हात्रे, वर्ष 51, काय गोलंदाजी, काय एफर्ट आहे या गोलंदाजी मध्ये। पाहूयात पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला चेंडू फिंगर रोल्स करतोय, काय गोलंदाजी, खर्च कमबॅक करून दिलंय पहिल्या चेंडूवर। कौतुक असेल 51 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या टीम मध्ये खेळतोय आपल्या संघासाठी। बऱ्याच खेळाडूने या खेळाडूचं नाव गाजवलंय, चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून जाय डोक्यावरून, फ्लॅट सिक्स सहा धावांसाठी येतो उमेदच्या बॅट मधून हा षटकार। धाव संख्या फलकावर लागले 36, धाव संख्या फलकावर लागले, अजूनही चार चेंडू अनिवार्य असेल रविकांतच्या गोलंदाजीमध्ये। पुढचा चेंडू रविकांत म्हात्रे याचा, चांगला फटका वरती गेलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षण जरूर असेल आणि बाद तिथं फलंदाज बाद होतोय, मोठ्या खेळाडूने यंग स्टार आहे खेळाडूचा इथं विकेट घेतलाय। माझे रंगदेवी आईचा गोंधळ मांडला,
आदेश खरच कौतुक असेल या गोलंदाजाचं. उपाय वर्ष 51 असताना आपल्या संघामध्ये खेळतो, जसं तसं उत्तर दिलंय, जसा षटकार मारला त्यानंतर कुठेतरी प्रयोग केला आणि प्रयोग सक्सेसफुल झाला आणि ओमीला पाठवला बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या फळकावर लागले संघाची 36, एक बडी गडी बाद 36. तो ओमी याची जागा भरून काढण्यासाठी नवीन निम कॅन्डिडेट फलंदाज इनॅट क्रमांक 3 वर येतोय प्रेमानंद. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथं क्षेत्ररक्षण असेल तोपर्यंत डिक्लेअर मध्ये एक धाव भेटेल, एक धावने संघाचं धावसंख्या फळक पुढे जाईल. 37 घरात अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू टाकला होता, एक धाव जरूर भेटेल, एक धावने संघाची धावसंख्या एक गडी बाद 37. येणारे या षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रविकांत म्हात्रे, पुन्हा एकदा फिंगर रोल आणि क्षेत्ररक्षण तिथं जरूर आहे, पण काय तिथं झेल घेतलाय, खरंच कौतुक असेल. जीवन भोपाळे याने झेल घेतलाय, स्वतः सॅनी सरांनी कौतुक केलं या झेलासाठी, खरंच कौतुक असेल त्या क्षेत्ररक्षणाचं. वन हँड कॅच वही वर्ष 51 दोन गडी बाद काय गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय गोलंदाज रविकांत म्हात्रे. खरंच बऱ्याच खेळाडूंनी कोचच्या भूमिकेत या गोलंदाजाला, या रविकांत म्हात्रे यांना बऱ्याच खेळाडूंनी कडून शिकवण घेतले या खेळाडूकडून. खरंच कौतुक असेल, शिकवण्याची कौतुक असेल या खेळाडूचं. निम कॅन्डिडेट फलंदाज देतोय इनॅन क्रमांक 4 वर पितेश मडवी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फिंगर रोल केले होते इथं, गफलत होते, फंबल होते, पण एकदा जरूर भेटेल, चांगला बॅकअप करतोय जीवन भोपाळे. धावसंख्या फळकावर लागते, दोन गडे बाद धावसंख्या फळकावर लागते 38. धाबा फलकावर लागलेत, 3 षटक संपले 38 धाबा. येणारे 12 चेंडू वाजतील या पहिल्या डावातील. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज अजय टाक. वैयक्तिक दुसरं सांगिक चौथं षटक घेऊन संघाकडून, संघाचं बर्ड घेऊन काय कमबॅक करून दिलंय रविकांत म्हात्रे याने. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, पहिला चेंडू हवाई फायर, तिथं क्षेत्रशाळ डोक्यावरून जाईल प्रेमानंदाच्या बाट मधून हा षटकार. कालचा दिवस जरूर गाजवला होता, आजचा दिवस सुद्धा गाजवण्याचा प्रयत्न करेल. पहिला चेंडूर पहिलाच फळार. लेगस्टिकचा थोडासा बाहेर गेलेला चेंडू, 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. या 5 षटकांमध्ये कुठेतरी 65-70 धाबा काढण्याचा प्रयत्न असेल सायना दिवा संघाचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर
लेफ्ट एम ओवर द बैकेट, पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न, पण शरीराला थोडासा आदळतो. डॉट चेंडू जातोय, कम बॅक करते जरूर जरूर रविकांत याने कम बॅक करून दिलंय होत. 9 धावा आणि 2 विकेट, काय गोलंदाज आहे खरंच. पुढचा चेंडू आणि तिथं जेल घेण्याचा प्रयत्न, शॉट पडली थोडीशी. चांगला गोलंदाजी म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू, शॉट ऑफ प्लेनचा होता पण फिंगर रोल केले होते, इथं थोडस स्विंग झाला. दाट चेंडू जात आहे, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची थोडीशी कट लागते, तिथं जात एसटी रक्षक आणि इथं बाद होतोय सुनील म्हात्रे, चांगला एसटी रक्षक, तिथं बाद होतोय, सब डिसमिसल होतोय फलंदाज. धन्यवाद आदेश. धावसंख्या फडकावर आले 45-45. अजूनही अजय टाकच्या स्पेल मधले 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चांगला चेंडू पंचांकडे दाद आणि पंचांनी आकाशामध्ये बोट केलंय. यश पाटीलच्या खेळीचा अंत होतोय, जाते बॅक टू पेवलियन, गोल्डन डकचा शिकार ठरतोय यश पाटील. काय कम बॅक करतोय, चांगलाच प्लेल टाकला होता रविकांत म्हात्रे याने, एक षटकार जरूर लागला होता दुसऱ्या चेंडूवर, पण 4 चेंडू खरंच कौतुक करावं लागेल या लिजंड खेळाडूच. 9 धावा 2 विकेट, पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील, चांगला फटका डीप स्क्वेअरला दिशेने, तिथं जीवन भोपाळे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. काय फेकी, काय अचूक फेकी, खरंच कौतुक असेल या फेकीसाठी, आमच्या सर्व मान्यवरांनी या फेकीसाठी टाया वाजवल्यात, खरंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. गोलंदाजी मार्कवर येतोय, कालचा दिवस ज्याने गाजवला अक्षरशः 2 वेळा हॅट्रिक या गोलंदाजाने, तब्बल 2000 पारदोषिक. प्रथम हॅट्रिक घेतली तेव्हा 1000 रुपये, द्वितीय हॅट्रिक घेतली तेव्हा 1000 रुपये, जेव्हा शेवटचं षटक टाकलं त्याच्यामध्ये 1 धाव 5 गडी बाद, पहिला खेळाडू होता ज्याने 5 गडी बाद घेतले या स्पर्धेमधले. गोलंदाजी मार्कवर तोच गोलंदाज मयुरेश म्हात्रे, राटा मोर द विकेट, समोर आहे साहिल नाईक, चांगला चेंडू आणि आल्या आल्या त्रिफलाचित, यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय होतो फलंदाज साहिल नाईक.
फर्निचर डिस्ट्रॉय काय गोलंदाजी म्हटलं होतं कालच्या दिवसात जबर जबर 8 विकेट आणि आजची ही पहिल्याच आल्या पहिल्या चेंडूवर 9वी विकेट घेतले. बघूयात 10 विकेट घेईल का या सिरीज मध्ये हा गोलंदाज. काल खरच मन जिंकून गेला होता हा गोलंदाज. काय स्पेल टाकला होता गोलंदाजी करताना मयुरेशाने विरुद्ध नवसाती दुबा. लास्ट ओव्हर इन फर्स्ट इनिंग 5 गडी बाद चला सामन्याला सुरुवात करायचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राईट आम उर्ध विकेट. दुसरा चेंडू लाफ्ट केला आहे ते क्षेत्ररक्षण येईल. प्रयत्न चांगला होता पण वन बाउंड सीमापार चबकार जाईल. संघासाठी पुढचा चेंडू बॅटची कडा लागून जाईल. बेंड स्टंप एक धाव जरूर भेटेल. एक धावने संघाची धाव संख्या 51 धाव संख्या लागते संघाची सायना दिवस संघाची. अजून येणारे या डाबातील या इनिंग मधले शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. प्रथम डाबातील 3 चेंडू शिल्लक असतील. तीन चेंडू शिल्लक असतील या डाबातील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मराठा मोर द विकेट महिरेश म्हात्रे. चांगला फटका बॅट मधून क्षेत्ररक्षण येईल आणि बाद 10वी विकेट घेतो या स्पर्धेतील हा गोलंदाज. कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाच या सिरीज मध्ये. 10वा गडी बाद करतो हा गोलंदाज महिरेश म्हात्रे. येणारे 2 चेंडू आणि बरे असतील या पहिल्या डावातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अडाम ओव्हर द विकेट गोलंदाज मोरेश. चांगला चेंडू स्विंग इन अस त्याच काम व्यवस्थित चोख पार पाडलंय इष्टी रक्षकाने सुनील याने. लास्ट डिलिव्हरी इन दिस इनिंग. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज विकेट. 7-8 पावल्यांचा रन ऑफ. शेवटचा चेंडू या डाबातील. चांगला फटका येतो कबरच्या दिशेने. ते क्षेत्ररक्षण करेल फेकी करेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. बॅकअप सुद्धा चांगला होता आणि फलंदाज बाद. तिसऱ्या धाव्याला फलंदाज बाद होतोय. 2 धावा जरूर भेटतील. 2 धावाने संघाची धावसंख्या फलकावर लागते 53 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 54. जवळजवळ 10:30 सरासरीने धाव संख्या उभारावे लागतील स्मिथ 11 कोपरकरने संघाला टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. आई आदेश.
स्वराज्याचं दुसरे नाव शिवाजी, प्रत्येक हिंदूची ओळख शिवाजी, हे आहे शिवाजी महाराजांचं नाव स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव। तीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 दाबा, 10.5 सरासरी या धाव संख्या उभा राहायच्यात। बघूयात काय घडेल, कुठला संघ जाईल आजच्या दिवसातील तिसरा संघ या स्पर्धेतील टॉप 3 मध्ये, कुठला संघ जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये। सकाळच्या सत्रात आपण पाहिलं गेलं श्रीकृष्ण दिबा पहिला संघ ठरला, त्यानंतर पाहिलं गेलं जतीन इलेवन दाराबे संघ हा दुसरा संघ ठरला। बघूया तर तिसरा संघ कुठला जाईल या स्पर्धेत 2022 वर्ष 55 वा। तीस चेंडू जिंकण्यासाठी 54 धावा, 2 मांडणारे पॉवर प्लेचे षटक, 30 यार्ड सर्कलच्या मध्ये खेळाडू असतील, 2 खेळाडू असतील 30 यार्डच्या बाहेर। उग्याचं क्षेत्ररक्षकाचं कसं लावलं जाईल या कबलजीत खेळाडूला। आज आपण गौरव बडदे कुठेतरी खेळताना दिसत नाही, काही कारणास्तवामुळे आज उपस्थिती नाही आज संघामध्ये, तर संघाचा बर्डा असेल कबलजीत आणि मयुरेश मात्रे याच्याकडे। गोलंदाजी मार्कवर येत आहे, सलामीचे गोलंदाजी घेऊन आणि सलामीचं षटक घेऊन राहुल पवार, राहुल सालवे पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय, तिथे क्षेत्ररक्षक चांगला होतोय ओमियाच, पहिला चेंडू डॉट जातोय, सन्मान दिला होता कबलजी त्याने। पुन्हा एकदा दुसरा चेंडू राहुल याचा, चांगला फटका पण मैदान अपुरा असल्यामुळे एकदा जरूर भेटेल, चांगला फटका सजवला होता कुठनाट एक तमाशा देख, त्याच पद्धतीने डिस्केवरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, पण फाईलच्या दिशेने जरूर एकदा भेटेल डीच्या स्वरूपात घोषणा रूपात। एक धावाने संघाची धावसंख्या फलकावर लागेल, श्री गणेश होईल धाव फलकाचा एक। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल, तिसरा चेंडू मांडला पॉवर प्लेचा राहुल याचा, आणि बाजे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसतोय, मोठा आदरा बसतोय, मोठा गडी बाद होतोय, जातो बॅक टू पवेलियन कबलजीत सिंग। काय घडतंय मैदानामध्ये, धन्यवाद धन्यवाद आदेश। न्यू कॅन्डिडेट फलंदाज येतोय इनॅन क्रमांक 3 वर शेखर, कालचा दिवस जर विचार केला या शेखरने काल बॅक टू बॅक 2 चौकार मारून सामना विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता, मोक्याच्या सणावर 2 चौकार। बघूया तर या सामन्यामध्ये काय करेल
संघ अड़चणी मध्य है, संघाला पुढे घेऊन जाईल का? कबलदीप सिंह परतल्यानंतर येतो शेखर, शेखर भोईटे षटकातील चौथा चेंडू, चांगली गोलंदाजी राबुल्याची, चांगला चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप, कम बैक डॉट चेंडू जातोय, तिसरा डॉट चेंडू असेल या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटकातील। काय गोलंदाजी म्हणावं लागेल, लपेतिली गोलंदाजी, पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट, चांगला फटका येतो बॅट मधून, हवाई फायर काऊ कॉर्नरच्या दिशेने येतोय षटकार, ज्या षटकारांची गरज होती तो षटकार येतोय शेखरच्या बॅट मधून, सहा धावांसाठी बिग अँड हँडसम षटकार। आदेश शेवटचा चेंडू मांडरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा चांगला फटका, पण क्षेत्ररक्षण असेल तिथं, चांगला प्रयत्न होता, चांगला एफर्ट होता, दोन धावा जरूर भेटतील, दोन धावाने संघाचे धाव संख्येचा फळक पुढे जाईल, धाव संख्या फळक भर लागतील नऊ, साडेदहाच्या सरासरी या धाव संख्या उभा राहायच्या, प्रथम षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या नऊ धावा जरूर येतात, नऊ धावा एक गडीबाद नऊ, जसा कबलजीत सिंग परतवल्यानंतर शेखर आला, शेखरने त्याची जागा घेतली, आले आले लांब लचक षटकार, काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार ठोकला, ओ लाल दुपट्टा वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन मांडणारे पॉवर प्लेचा गोलंदाज संग्राम, पहिला चेंडू राईट आम ऑफ द विकेट मयुरेशसाठी, पहिला चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला राहुल याचा, डाट चेंडू जातोय, चोपन्न धाव संख्येचा पाठला करताना पहिल्या इनिंग मध्ये चोपन्न धावा कुठल्या होत्या असं वाटलं होतं, कुठेतरी सत्तर पंच्याहत्तर धावा होतील, पण काय स्पेल टाकला रविकांत म्हात्रे आणि अजय टाकेने, चांगलं कमबॅक करून दिलं आणि धाव संख्या चौपन्न वर स्थगित राहिली, पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, सात पावलांसरांना संग्राम, चांगला फटका, देखला फटका, काय शॉट सजवलाय, पण तिथं नशिबाची साथ म्हणावी लागेल, पण काय घडतंय, चांगला फटका होता, कालच्या दिवशी सुद्धा असंच घडलं होतं, सहा चेंडू मध्ये वीस धावा पाहिजे होता तेव्हा सबकार जरूर आडला होता, दोन धाबा जरूर भेटेल, चांगली रनिंग बेट बिन विकेट म्हणावा लागेल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयुरेश, हाऊस थोडासा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर गेला आणि व्हाईट प्लस वन, दोन धाबा व्हाईट प्लस वन, पंचांची कामगिरी पार पाडतोय, श्रीकांत मडवी बाला तसंच स्क्वेअरलेगच्या पंचाची भूमिका पार पाडतोय हेमंत पाटील, पुढचा चेंडू पुन्हा एकदा संग्रामाचा, चांगला फटका बॅट मधून येतो लांब लचक, हिज हँड हँडसम ब्युटिफुल स्ट्रोक फुल अँड सक्सेसफुल, मयुरेशच्या बॅट मधून सहा धावा,
धन्यवाद आदेश, षटकार मारल्यानंतर थोडंसं एंड चेंज करतो गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज संग्राम. राटम ब्राउन द विकेट घेतो. आता पुढचा चेंडू असेल संग्राम याचा. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून जाते थर्डमॅन रिझनला. जरूर एक धाव भेटेल, एक धाव म्हणजे संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावर लागतील 20. मांडरी पॉवर प्लेचे अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील. कितपर समाचार घेतील पाहूयात मयुरेश. दोन चेंडू मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू बॅट पायची धरून दाद घेतली होती, पण लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर भेटेल. एकवीस धाव संख्या, एक गडीबाद 21 धाव संख्या. शेवटचा चेंडू मांडणारे पॉवर प्लेचा संग्राम याचा. पुन्हा एकदा मांडणारे पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आणि संग्रामच्या गोलंदाजीचा शेवटचा चेंडू बघूयात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सात आठ पावलांचा रन आप. राईट आर्म राऊंड विकेट, खूपच उचली घेतलेला चेंडू, आपटी बॉम्ब सोडलाय गोलंदाजाने. वन बाउंड ची ताकीद जरूर दिले गोलंदाजाला. 22 धावा लागतात फलकावर. जी सरासरी पाहिजे होती ती सरासरीच्या बरोबर घेऊन आलाय फलंदाज मयुरेश. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू बॅट मधून येतो आणि जाईल षटकार. गुड शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक मधून हा षटकार. सहा धावांसाठी लागते धाव संख्या फलकावर 28. आई आदेश दोन षटकानंतर धाव संख्या एक गडी बाद लागल्यात फलकावर 14 सरासरीने. जिथं 10:30 सरासरी पाहिजे होते तिथे 14 सरासरीने 28 धाव फलकावर लागलेत. चांगलं पार्टनरशिप बनावे लागेल मयुरेश आणि शेखराचे. कालचा दिवस सुद्धा मयुरेश आणि शेखराने गाजवला होता, आजचा दिवस सुद्धा गाजवायचा प्रयत्न का चालू आहे. प्रयत्नची कष्ट करताना पुढचा चेंडू, पुढचा चेंडू शॉर्ट मिस होतोय उंची जास्त लांबी कमी ते क्षेत्र येईल आणि आबाद साफ डिसमिसल होतोय फलंदाज शेखर. इनॅट क्रमांक 4 वर येत आहे फलंदाज जीवन भोपाळे बाहुबली. षटकार सबकार ताकदीवर मारतो हा फलंदाज. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं होतं, खूप दाबा अडवलाय. एखादा एक चौकस जरूर केला पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. 28 धावसंख्या फलकावर लागलेत.
दुसरा चेंडू लेफ्ट एम ओवर द विकेट, गोलंदाज राहुल साळवी सन्मान दिला आहे तिथं, सेन्सिटिवनेस दाखवला इथं खरंच, कुठेतरी पॉप इन किच वर माझी गरज असेल असं काहीतरी प्रयत्न करताना, प्रयत्न केला तर जरूर यश तुम्हाला प्राप्त होईल, तसंच प्रयत्न इथं चालू आहे मयुरेशाचा। धावसंख्या फलकावर लागलेत 29, चार चेंडू शिल्लक असतील राहुलच्या स्पेल मधले, दुसरं षटक हाताळलंय राहुल याने, पण इथं गोलंदाजी मार्कवर येतं गोलंदाज राहुल, लेफ्ट आर्म राउंड द ओवर द विकेट, चांगला फटका पण उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण येईल तिथं आणि फलंदाज होतोय बाद, मोठा आदरा करतोय मैदानामध्ये, जातो जीवन भोपाळे बॅक टू पॅवेलियन। कॅन्डिडेट फलंदाज येतोय इनॅट क्रमांक 5 वर सुनील, ज्याने जेल चांगला घेतला होता एसटीएक्स करताना, कॉट बिहाइंड तिथं घेतली होती, चांगला जेल घेतला होता तोच येतो सुनील, आता मात्र समीकरण आहे सुनील म्हात्रे, पंधरा चेंडूमाने जिंकण्यासाठी 25 धावा, 25 धावा 15 चेंडू, काय घडेल कुठला संघ जाईल पुढच्या फेरीमध्ये, कोपरखेडने संघ की सायना दिबा संघ, येणारे काही चेंडू जरूर सांगून जातील, चांगला चेंडू आणि बाद, कार्ड बिहाइंड होतोय चांगला एसटी रक्षक म्हणावं लागेल प्रेमानंद याचं, बॅक टू बॅक दुसरा झटका पडतोय, मोठा आदरा बसतो पुन्हा एकदा, दयनीय अवस्था होते कोपरखेडने संघाची, जाईल सुनील बॅक टू पॅवेलियन। आतापर्यंत जेवढे विकेट घेतलेत तेवढे विकेट या राहुलने घेतलेत, चार विकेट बाद झालेत, चारही गडी बाद केलेत या गोलंदाजाने, निप कॅन्डिडेट फलंदाज देतोय आणि घेत बाळा, हॅट्रिकची सुवर्ण संध्या असेल, राहुल इज ऑन हॅट्रिक, इनॅट क्रमांक 6 वर आला हा फलंदाज, बऱ्याच कालावधीनंतर येतो हा फलंदाज 6 नंबर वर खेळण्यासाठी, समीकरण थोडस चेंज होईल, 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावू संख्या असतील 25, गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू, तिसऱ्या षटकातील लेफ्ट हँड ओवर द विकेट, हॅट्रिकचा चेंडू, सन्मान दिलाय तिथं जरूर मारण्याचा नादात, कुठला प्रयत्न केला नाही मोठा फटका खेळण्याचा, कुठला प्रयत्न केला नाही, येणारे चेंडू वाजतील 13
आणि धावा पाहिजे असतील 24. 13 चेंडू आणि 24 धावा बघूयात. शेवटचा चेंडू असेल इन दिस स्पेल राहुलच्या गोलंदाजीत आधी मधला शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारण्याचा नादात सकतायत. एकदा जरूर भेटेल. एकदा म्हणे संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या लागते फळकावर 31. बायच्या स्वरूपात एकदा भेटले. आता मात्र समीकरण बदलेल. पाणी घेऊन जायचं पाणी. लाजवाब स्पेल. ॲब्सोल्युटली लाजवाब स्पेल टाकलाय. दोन धावा देऊन तीन गडी बाद. टोटल 11 धावा देऊन 4 गडी बाद या गोलंदाजाने. खरंच मॅच मध्ये जान घेऊन आला हा गोलंदाज. कमबॅक करून दिला या गोलंदाजाने. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावू संख्या असतील ते बी 11.5 सरासरीने धावू संख्या उभं राहायच्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन सामने खेळवायचे आपल्याला अजून. एक सेमी फायनलचा सामना असेल आणि एक फायनलचा सामना असेल. ग्रँड फिनाले शेवटचा सामना असेल फायनलचा. दोन मॅचेस खेळवायचे आपल्याला अजून. सहकार्य करा. मैदानाच्या चौफेर बाजूला बिल्डिंग आहेत. मोठ्या मोठ्या टॉवर्स आहेत. तर सूर्यप्रकाश थोडंसं कमी पडतं मैदानावर. लवकर अंधार पडण्याची शक्यता होऊ शकते. ओव्हरसुद्धा कमी होऊ शकतात. प्रयत्न करा जेवढ्या लवकर मॅच फिनिश होईल तेवढ्या लवकर आपल्याला सुद्धा चांगलं वाटेल या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पाडण्यासाठी. गोलंदाजी मार्क पर साहिल स्वप्निल नाईक. डाव करा त्याचा गोलंदाज. वैयक्तिक पहिला सांगिक चौथा षटक. संघाचा बर्ड कप्तान ने दिलाय. बघूयात सक्सेस होईल का. स्क्वेअर लेग मिड ऑन मिड ऑफ पॉइंट असे क्षेत्ररक्षण असेल सर्कल 38 सर्कलमध्ये. चार खेळाडू स्लोवर पद्या चेंडू होता. काय स्विंग झाला. स्विंग इन मिस. चांगलं कामगिरी तिथं इष्टीरक्षक प्रेमानंदाने केलंय. डॉट चेंडू गेलाय. का स्विंग करतो. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका बॅट मधून. हवाई फायर मिड विकेटच्या डोक्यावरून येतो हा लांबलाचक षटकार. ब्युटिफुल हँडसम षटकार मयुरेशच्या बॅट मधून सहा धावांसाठी. धावसंख्या फळकावर लागले संघाची 37. प्रयत्न असेल साहिलाचा मयुरेशला बाद करण्याचा. प्रयत्न असेल मयुरेशचा षटकार चौकार मारण्याचा. बघूयात कुठला संघ जाईल. कम बॅक करेल का साहिल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू कट केलाय. तिथं मारण्याचा नादात सक्तय थोडस. पण एक धाव जरूर भेटेल. एक धावने संघाचं धाव संघ फळक जाईल 38 घरात. 9 चेंडू पाणी जिंकण्यासाठी 16 धावा. 16 धावा 9 चेंडू. बघूयात अजूनही मॅच मध्ये जान आहे. जोपर्यंत पॉपिन क्रीज वर मयुरेश आहे तोपर्यंत कोपर करण्याच्या डगआउट मध्ये थोडस चांगलं वातावरण असेल. स्कोर 38. नऊ सोळा 54 धाबा जिंकण्यासाठी आहेत.
पुढचा चेंडू आणि पांचांनी दंडित केला औ साइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला चेंडू आणि अभंतर चेंडू इथं घोषित केलाय पंच सूर्यकांतमडवी बाला पंचांची कामगिरी पार पडते सातत्याने सहकार्य करतात या श्रीकृष्ण मित्रमंडळ दिबा संघाला शांततेचं वातावरण दोन्ही डगआउट मध्ये बघूयात मारण्याच्या नादात सगतात बाहेरची थोडीशी इश लागून जात आहे तिथं कार्पेटच्या साह्याने चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल तिथं संग्रामाचं आता मात्र समीकरण बदलत आहे आठ चेंडू 14 धाबा दोन मोठे फटके आणि दोन मोठे गडी बाद काय घडेल मैदानामध्ये आठ चेंडू 14 धाबा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर गोलंदाज साहिल नाईक गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पण काय शॉट खेचलाय येतो मिडविकेटच्या डोक्यावरून हा लांबचा ह्यूजन हँडसम षटकार काय फटका सजवलाय काय फटका सजवला ही ताकद दाखवले मनगटातली ताकद येतोय हा षटकार 6 धाबांसाठी समीकरण इथं बदलतंय 7 चेंडू आणि 8 धाबा पुन्हा एकदा कम बॅक करतोय महिरेश मी म्हटलं होतं जोपर्यंत महिरेश आहे तोपर्यंत मॅच मध्ये जाणं आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर 7 चेंडू 8 धाबा आणि इथं काय घडतंय स्लोअर पद्धतीचा खूपच सुंदर असा चेंडू कम बॅक करतोय आता मात्र 6 चेंडू आणि 8 धाबा 6 चेंडू 7 धाबा या मैदानावर झाले नाहीत बघूयात सहा चेंडू 8 धाबा क्रिकेट आहे क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे कुठेही काही घडू शकत 6 चेंडू 8 धाबा 8 धाबा 6 चेंडू स्पीड अप करायचंय सहा चेंडू 8 धाबा एका साईडला साईना दिवा या गावातील संघ एका साईडला नवी मुंबई मधला कोपरखरणा संघ कुठला संघ जाईल कोणाच्या डगआउट मध्ये असेल जल्लोषाचं वातावरण बघूयात टॉप थ्री मध्ये तिसरा संघ 6 चेंडू 8 धाबा गोलंदाजी मार्क वर यश पाटील रडामावर दो विकेट पहिला चेंडू मिडविकेटच्या दिशेने येतोय चौकार आले आले यशचं स्वागत केलं या चौकाराने अनिकेतच्या बॅट मध्ये होता हा चौकार मोक्याच्या सणावर आला हा देखना चौकार 4 धाबांसाठी आता मात्र समीकरण बदलतंय 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाबा आता क्षेत्रक्षण मध्ये फेरबदल केलाय ऑनच्या दिशेने 4 क्षेत्रक्षण पाहतोय आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर आणि पंचांचा इथं अवांतर चेंडूचा इशारा येतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बोलता अपटी बॉम्ब सोडला होता येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाबा चांगला चेंडू आणि बाद स्वतः पहागडी होतोय फलंदाज आता काय घडतंय मैदानामध्ये कम बॅक करतोय जरी 4 चेंडू 3 धाबा असतील तरी मोठा विकेट बाद होतोय 4 चेंडू 3 धाबा 3 धाबा 4 चेंडू काय होईल काय घडेल कुठचा संघ जाईल पुढच्या फेरीमध्ये या बक्षीस पात्र मध्ये टॉप थ्री मध्ये श्रीकृष्ण दिबा त्यानंतर जतीन इलेवन दारावे संघ एक आता कुठला संघ जाईल एका साईडला साईनाथ दिबा एका साईडला कोपरखेने संघ आज कुठेतरी कमतरता भासते गौरव वर्देची आज कुठेतरी कमतरता भासते अजिंक्य पाटीलची या सिरीज मध्ये अजिंक्य पाटील जरी
जरूर आपण खेळताना पाहिला नाही, पण कालच्या दिवशी गौरव बडदे याने चांगला सामना जिंकून दिला होता आपल्या संघासाठी. चार चेंडू तीन दाबा, गोलंदाजी मार्क वर, गोलंदाज पुन्हा एकदा यश पाटील, राईट अमोर द विकेट, चांगला फटका तिथं क्षेत्ररक्षण करतोय. आणि काय घडतंय मैदानामध्ये, काय घडतंय, रनआउटच्या स्वरूपात बाद होते, वैयक्तिक 29 धावसंख्येवर बाद होते गाडी. आता मात्र समीकरण बदलतंय, तीन चेंडू आणि तीन धावा, तीन चेंडू आणि तीन धावा, तीन चेंडू तीन धावा, तीन धावा तीन चेंडू. जर मॅच ट्राय होते तर सुपर ओव्हर होईल, मॅच ट्राय झाली तर सुपर होईल, ओव्हर होईल. दोन्ही संघाने नोंद घ्यायचे, तीन चेंडू तीन धावा, गडी बाद झालेत संघाचे सहा, येणारे तीन चेंडू आणि तीन धावा. खरंच कौतुक असेल मयुरेश, जाता जाता आपल्या संघासाठी खूप काही करून गेलं, मन जिंकून गेलं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं. काय फटके सजवले, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने लांब लचक षटकार, येणारे तीन चेंडू आणि तीन धावा. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये इनॅट क्रमांक 8 वर हर्षल, तीन हर्षद स्पीड अप करायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर, आणि अवांतर चेंडू, आऊट साइड टू आउट स्टंपचा होता वाईट चेंडू. आता मात्र समीकरण पुन्हा बदलतंय, तीन चेंडू दोन धावा, दोन धावा तीन चेंडू. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ जिंकेल, जिंकण्याचा प्रयत्न चालूच. आणि काय घडतंय, दोन चेंडू आणि दोन धावा, यार्क मध्ये चेंडू, आऊट साइड टू आउट स्टंप. काय गोलंदाजी केल्या गोलंदाजाने, कौतुक असल्या गोलंदाजाचं, खरंच कम बॅक करतोय, दोन चेंडू आणि दोन धावा. सुपर ओव्हर होईल का या स्पर्धेतील, पहिली सुपर ओव्हर होईल का, दोन चेंडू आणि दोन धावा, दोन धावा दोन चेंडू. काय मॅच होतंय, टाय झाला पाहिजे या मॅच साठी, दोन चेंडू दोन धावा. आणि इथं काय घडतंय, आणि बाद, काय घडतंय, काय गोलंदाजी केल्या गोलंदाजाने. आता मात्र एक चेंडू आणि दोन धावा, खरंच कौतुक असेल जे काम केलं उमिकिनी याने. विचार केला कोणाला गोलंदाजी द्यावी, दोन गोलंदाज होते स्वतः उमिकिनी आणि यश पाटील, पण गोलंदाजीचा भार दिला यश पाटीलकडे, तो भार घेऊन आला. आता मात्र समीकरण येते, एक चेंडू आणि दोन धावा, दोन धावा एक चेंडू, टाया झाला पाहिजे या मॅच साठी, कुठला संघ जाईल पुढच्या फेरीमध्ये. पैसा वसूल मॅच, एक चेंडू दोन धावा, या स्पर्धेतील पहिली मॅच अशी आहे जी एक चेंडू दोन धावा असं वाटलं होतं. एकतर्फी सामना होईल का जेव्हा षटकार मारला, पहिला चौकार मारला अनिकेत याने, पण आता मात्र एक चेंडू दोन धावा बघूयात. एक चेंडू दोन धावा मैदानामध्ये, हृदयाचे ठोके वाढताना दोन्ही डगआउटच्या मध्ये, एका साईडला सायना दिवा, एका साईडला कोपर खेळणे इलेव्हन, स्मिथ इलेव्हन कोपर खेळणे. एक चेंडू दोन धावा, दोन धावा एक चेंडू, सुपर ओव्हर होईल का पाहुयात. फलंदाजीसाठी आला नवीन अजय, अजय टाक, गोलंदाजी मध्ये सक्सेस झाला होता, बघूयात फलंदाजी मध्ये होतोय का सक्सेस. एक चेंडू दोन धावा, बॅट मधून काऊ कॉर्नर दिसले,
येतोय षटकार, काय फटका सजवलाय, काय फटका मारलाय सहा धावांसाठी, खरंच कौतुक असेल यश तुझं, खरंच हार्ड लक असेल, पण माच खरंच तू चांगली घेऊन आला होतास, खरंच कौतुक असेल तुझं बॉलिंग करताना, निराश होऊ नको, असेच काही प्रयत्न पुढे करू शकतोस, एक चेंडू दोन धावांमध्ये षटकार मारा आणि सामना जिंकलाय कोपरखेडने संघ, जतीन स्मिथ इलेव्हन कोपरखेडने संघ. चुरस होती मॅन ऑफ द मॅच मध्ये, दोन खेळाडूंचं जरूर नाव घेतलं गेलं होतं मॅन ऑफ द मॅच मध्ये, पण शेवटच्या मोक्यापर्यंत जो राजा ज्याने आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन आला तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच ठरतोय या स्पर्धेतला, नन ऑफ दॅन मयुरेश माते ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मयुरेश म्हात्रे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सलग दुसऱ्यांदा ठरतो हा खेळाडू, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल धर्मा पाटील यांच्या हस्ते, मयुरेशाला पुरस्कार दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा, वैयक्तिक 29 धावा आणि 2 गडी बाद गोलंदाजी करताना, खरंच आपल्या संघाला मध्ये खेळाडूंची कमतरता होती,